नमस्कार. सकाळी सकाळी मेहंदी लावली आणि मी बघा कुठे आलेली आहे. आहे आपलं हे नाशिकच्या घरचं किचन आणि थिएटरमध्ये सगळे भांडे ठेवलेले आहेत. मी जाते ना तर मग सगळं आवरून जाते आणि मेहंदी लावून घेतली. उद्या जायचं आहे वास्तुशांतीला, माझ्या लहान्या मुलीच्या मावस सासूबाईंच्या घराची वास्तुशांती आहे, तर त्यासाठी जायचं आहे. अचानक निघाली, खरं तर खरं सर एकटे जाणार होते पण त्यांनी फोन केला की शनिवार रविवार मिळतोय ना निखिल, त्यांना सुट्टी पण आहे म्हणे दोघांना, तर मग ये म्हणे तू. मग मी आली रात्री बसली, 11 वाजेचं बुकिंग केलं, 10 वाजता बुकिंग केलं नाही निशाने, निखिलने मला सोडवलं ना ठरल्यामुळे मी काही व्हिडिओ केला नाही, शूटिंग पण केली नाही आणि आता आली आहे नाशिकला. नाशिकला आपल्या बंगल्यामध्ये हे बघा आपला बंगला खूप मस्त बर का तवा मिले जरा ना. आज आभाळ आलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं अंधार पण आहे. हे बघा आपल्या घरी आलेलो आहोत, तर आता आंघोळ करेल, मस्त देवपूजा वगैरे करेल. पण ना थोडेसे भांडे आहेत चहा पाण्याचे, ते एक घासून घेते. मी जास्त भांडे नाही काढत त्याच्यामुळे थोडं थोडं राहील. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं किचन सर्व साफ करून गेली होती मी, त्याच्यासाठी करून गेलेली होती. तर आता थोडेसे भांडे तेवढे घासते आणले बाहेरून म्हणजे स्वयंपाकासाठी. आपला हा घरचाच गावराणी लसूण आहे चिखळवळचा. तर आता चहा केला, 2 वेळा चहा केला, दोघं वेळचे पातेले तसेच ठेवले आणि आता खूप दिवस झाले होते, 15-20 दिवसापासून काही नाचर इथेच होते. कारण नाशिकलाही भरपूर काही काही कामं असतात ते असतात आणि त्यांनाकडे थोडंसं म्हणजे खरं सांगायचं तर त्यांना पुण्यात एवढं खूप करमत नाही. येतात ते 8-15 दिवस राहतात परत इकडे येऊन जातात. तर असो, नंतर म्हणे आपलं जेव्हा स्वतःचं घरही होईल ना पुण्याला तेव्हा मी तिथे राहील. म्हटलं ठीक आहे, 1.5 वर्षाने आमचं घर मिळणार आहे पुण्यामध्ये स्वतःचं. आता सध्या रेंटने राहतोय ना, मग त्यामुळे मग ते म्हटले मला ऍडजस्ट करू दे म्हणे 15 दिवस इथे 15 दिवस तिथे. ठीक आहे, शेवटी कसं आहे आपलं माणूस सुखी राहणं महत्वाचं आहे. म्हणजे ना वेळाप्रमाणे मी ना बदल करून घेत असते स्वतःमध्ये. जर नाही बदल केला त्यांनाही त्रास होईल मलाही त्रास होईल आणि बाळासाठी तर मला जावंच लागेल. दुसऱ्याच्या हातात मला बाळ द्यायचं नाही, म्हणजे जर आपण बाळाला एखादी बाई लावली सांभाळायला तो एक प्रॉब्लेम होईल. आणि खरनार सर म्हणतायत ना की मी मॅनेज करेल, मॅनेज नसतं झालं ना तर मग मी नक्कीच नाशिकलाच राहिली असते 100%. तर आमची जे ताई आहे इथे पोळ्यावली, त्या म्हणजे पोळ्यावली म्हणजे मी तिला मुलगीच मानलेलं आहे, तर ती रोज डबा देते तिच्या घरूनच. म्हणजे ज्यावेळेस मी इथे येते त्यावेळेस ती मला मदतीला येते. मला जर वाटलं तर मला मला कडक भाकरी आवडतात ना, मला मग त्या दिवशी मी करून घेते, पण भाजी मात्र मीच करते. सगळेजण आले ना मग फजिते होते ना म्हणून. आणि मुली कशा IT असल्यामुळे, सून IT असल्यामुळे वर्क फ्रॉम होम असतं, कोणाची मग मदत नाही होत, ते कामात असतात, लहान मुलं सोबत असतात. तर त्याच्याकरता मग राहू दिलं आहे तिला, पण म्हटलं राहू दे असं. आणि आमच्या ताई पण आहेत, तर ताई मात्र आमच्या म्हणजे भांडेवाल्या ताई ना 2-4 दिवस गावाला गेलेल्या आहेत. तसं त्यांचा मला पुण्याला असतानाच फोन आला होता, म्हणजे दादांना सांगून द्या मी 4-1 दिवस नाही आहे, त्या फक्त फरशी करतात. आता आम्ही नसल्यामुळे भांड्यांचा काही प्रश्न येत नाही, पण मग मी भांडे आले ना मी भांडे माझे घासून घेते. मग ते काही त्यांना दिले नाही, फक्त फरशी दिली त्यांना. आता परिस्थितीप्रमाणे बदलत राहायचं माणसाने आणि वेळ आली तसं. कारण काय आपण जर नाही केलं, आपण एकच नियम धरून बसलो तर नाही आयुष्य चालू शकत. काही काही गोष्ट नियतीवर सोडून द्याव्या लागतात, काही गोष्ट वेळेवर सोडून द्यावी लागते आणि कधी कधी ना तडजोड पण करावी लागते, कधी माघार घ्यावी लागते, कधी कधी खमखं उभं राहावं लागतं आणि त्यासाठीच हे जीवन म्हणजे गाणंच आहे ना. आपले विचार नेहमी मांडायचा प्रयत्न करायचा, परंतु जर समोरच्याला घ्यायचे असेल तर तो घेईल, नाही तर सोडून देईल. जास्त मात्र फोर्स आपण करायचा नाही, आपल्या पद्धतीप्रमाणे आपण मात्र राहायचं. इतकंही वाकू नका समोरच्यासमोर की तो व्यक्ती तुम्हाला गृहीत धरायला लागेल. गृहीत धरायला लागलं की समजून घ्यायचं आपण अडगडीत पडलो. काही विचार मी मांडण्याचा आपल्या ह्या चॅनलवर प्रयत्न करते, तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हे माझे ब्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून कळवत जा. तसंच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर सकाळची भांडी आता ही इथे झालेली आहेत घासून आणि धुवून घेते. कसं आहे वेळेवर काम झालं ना तर दुसऱ्या कामाचा पसारा होत नाही. आणि मी नेहमी म्हणते कामाचा पसारा आणि आयुष्याचा पसारा कधीच करू नका, ते वेळेवर निपटा आणि वेळेवरच ते आवरायला घ्या, नाहीतर ना एकदम म्हणजे ना ओझं होऊन जाईल. कुठे आणि किती वाकायचं हे तुमच्या हातात आहे, तुमची मापदंड तुमची फुटपट्टी तुम्ही ठरवा आणि तुमच्या मताला
तुमचं महत्त्व असू द्या पहिले सुरुवातीला, दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या दुसरा महत्त्व देईल तेव्हा देईल, पण आपण स्वतः महत्त्व द्यायचं स्वतःच्या मताला. आणि जर ते मत चांगलं असेल तर स्वतः पण पडताळून घ्यायचं, उगीचच कोणावर आपलं मत लादायचा प्रयत्न करायचा नाही. जगराट हे जीवन हे चालूच राहणार आहे, नातीसंबंध आपल्याला जपायलाच हवी, कुठे कितीपर्यंत ताणायचं आणि कुठे कितीपर्यंत सोडून द्यायचं हे पण जमलं पाहिजे. ते जमलं ना तर एकदम सुखकर होऊन जातं. म्हणली की आमच्याशी लता येणार नाही आहेत, तर म्हटलं ना मग एकदम जमा झाले ना मग खूप जॉर येते करायला. त्याच्यापेक्षा ना असे थोडे थोडे घासून घेतले ना तर थोडं ओझं कमी पण वाटतं आणि पसाराही कमी होतो किचन ओट्यावरचा. दुसरं काम करायला ना असं मस्त असं उत्साह येतं आणि सुस्त पण. थोडीशी भांडी होती ती घासून झाली आहे आता बरोबर तेवढ्या पिरियडमध्ये माझं मेहंदी लावल्याचं पण हे झालेलं आहे. म्हणजे म्हणजे टाईम पण ॲडजस्ट झाला अगदी व्यवस्थित. आणि आवाज आता कलर बघूया कसं होतं, कारण खूप जुनी पुडी होती ती पडलेली होती. तर उद्या जायचं आहे म्हटलं वास्तुशांतीला, थोडंसं सोनेरी चंदेरी म्हटलं तर थोडंसं ब्लॅक करून घेऊ. झाले तर ठीक, नाही झाले तरी जसे चंदेरी तसे चंदेरी राहतील, छानच दिसणार. आपण स्वतःला छान मानलं ना बस झालं. केव्हाही कॉन्फिडन्स असा हवा माणसामध्ये, नाही मी छान आहे मी असे ना. प्रत्येकात कमी असते, कोणात नसते असं नसतं. प्रत्येक व्यक्ती कोणीही परिपूर्ण नसतो हे काही त्या संदर्भात असं काही वाक्य माझं एवढं सूट नाही होते, पण प्रत्येकात कमी असते दिसण्यामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये कशात तरी असतं थोडं मोठं 19-20. तर आपण आपलं आपलं सांभाळायचं. तर आता बघा हे डाळ झालेलं आहे, हो नाही तर नको हो. खूप दिवसाची पुडी होती ही, 4-5 महिन्याची पडलेली होती, एक्सपायर्ड पण झालेली असेल. मी महुरी ही ना मेहंदी लावते बरं का ब्लॅक, ते पण काही कार्यक्रम असेल तरच लावते, नाही तर मी नाही लावत. तर आता मी छान स्वच्छ धुवून घेते आणि मग देवपूजेला जायचं आहे. देवपूजेला जायचं म्हणजे देवपूजा करायची घरातली, खैरणार सर करत होते तसे, पण थोडा फरक होता. आता जरा व्यवस्थित देवपूजा करून घेते आणि देवार आणलाय बरं का. एका ताईने सांगितलं होतं की चौरंगावर मी खरंच न माझं देवार आहे ना, म्हणजे आमचं पुण्याला देवारा घेतला गेला आहे आणि इथला देवारा मी गावाला नेला. थोडंसं मला तो हे वाटत होता की आपण चेंज करावा असं, पण मग घेतला नव्हता गेला. तर मी चौरंगावर देव ठेवले होते, पण आता मस्त छानसा देवारा घेतलेला आहे, छोटासा स्वीट शॉर्ट अँड स्वीट, खूप मस्त आहे. तर रांगोळ आता माझी झालेली आहे आणि ही बॅग ना कालची आणलेली ती, काही कपडे पण मी अजून काढलेले नाही आहेत. त्यात मी आंबे पण आणलेले होते, कारण उद्या ना आमच्याकडे पाहुणे येणार आहेत आणि पाहुण्यांना आमरस पुरणपोळी असं जेवण करायचं आहे, त्यामुळे म्हटलं आंबे आणून ठेवलेत. म्हणजे पुण्याहूनच घेऊन आली मी म्हटलं नंतर आणण्यापेक्षा. रांगोळीनंतर ना देवपूजा करायला घेतली आणि आमचे देवाचे टाक आहेत ना ते इथेच ठेवलेत. खरणार सर म्हणे मी करेल म्हणे पूजा, आणि त्यावेळेस ना बाळाचं जावळ होतं ना तर मी घेऊन आली होती इकडे, तर मग ते इथेच ठेवलेले आहेत. तिकडे काही कार्यक्रम असला तेव्हा खरणार सर तिकडे घेऊन येतील. असं म्हणजे जसं जमलं तसं, इथे असलं तर इथे करू, तिथे असलं तर तिथे करू, तेही आपलंच घर आणि हेही आपलंच घर. आणि माझं हे देवघर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा बरं का. सकाळची छानशी देवपूजा झाली, सुरुवात पण खूप छान झालेली आहे. चहा पाणी करून सगळं आवरलं, आवरल्यानंतर आता पूजा झाली आणि आज मस्त डायरी केलेला आहे. उद्या एका कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळे आणि मी इथे नाशिकला आले, मग अशीच तुम्हाला म्हटले. तर आता देवपूजा झालेली आहे, धुणं झालेलं आहे तर धुणं वाळत घालून आणि थोडस स्वयंपाक करते आमच्या दोघांपुरता आणि मग जेवायला बसू. तर आणि प्रसन्न वाटतं बघा आपल्या वास्तूत आल्यानंतर असं देव वगैरे देवारा सगळं. तसं बघा खरणार सरांनी एकदम मेंटेन ठेवलेलं आहे, ते म्हणे मी देवपूजा करणार आहे तू बिंदास जा. तर आता ते इथे देवपूजा करता आहेत, आज मी फक्त म्हणजे फक्त रांगोळी मात्र त्यांना काढता येईल तर मी काढलेली आहे आणि देवपूजा रोजची आपली केलेली आहे. म्हणजे काही गोष्टींचं ते मला ना बर्डन नाही देत की नको तू टेन्शन नको घेऊ, बिंदास राहा आपल्या बाळासाठी. नाश्त्यासाठी खरणार सरांनी दोन दोन गोष्टी आणल्या आहेत, तर स्वीट कॉर्न पण आहे आणि उसळ पण. पण ही उसळ म्हटलं कच्ची खाऊ आपण आणि स्वीट कॉर्न मस्त बनवते, मला खूप आवडतं, घेऊन आले ते त्याच्यासाठी. वरणीतलं तेलही संपलं होतं आणि मला तेल थोडं कमीच वापरायचं होतं, कारण ना मला तूप टाकून आता स्वीट कॉर्न आज करायचे. कसं चीज टाकतं कोणी बटर टाकतं, म्हटलं आपण आपल्या घरचं गावरानी तूप टाकूया आणि मस्त खाऊया म्हटलं. आज पूर्ण रेसिपी ना तुम्ही सरलास किचनवर नक्की जाऊन बघा आणि तसंच आपल्याच या मिसल्स नाशिककर चॅनलवर उद्या मिळेल अहिराणी भाषेत बघायला. खूप मस्त व्हिडिओ आहे तो, पण शॉर्ट व्हिडिओ आहे, अगदी 49 सेकंदाचा आहे. मस्त मजा घ्यात आपल्या अहिराणी भाषेला, ऐकायला मात्र विसरू नका बरं का. नाश्ता करणार होती मी तुम्हाला मगाशीच म्हणाली, पण खरणार सर म्हटले नको आता जेवणच करून घेऊ म्हणे सोबतच. मग भेंडीची भाजी आणि पोळी पण केली मी नंतर.
तर चला, आपले स्वीट कॉर्न पण झाले, भेंडीची भाजी पोळी पण झालेली आहे. नेहमीसारखं खाणार सरांचं चालू आहे शेंगा खाणं. पावसाळा असला की शेंगा त्यांना खूप आवडतात. इकडे ना लोणच्याची बरणी आहे, मी लोणचं करून गेली होती, ते थोडंसं उघडं केलेलं आता, आणि समोर असली ना तर लक्ष राहतं म्हणून. आणि हे बघा, आणि आमचा हा जेवणाचा मेनू आहे आजचा, भेंडीची भाजी पोळी स्वीट कॉर्न. नाश्त्याला चाललं होतं पण खरं सर नाही म्हटले, आत्ताच कर म्हणे जेवणाच्या वेळेस, तर मग जेवणाच्या वेळेस केली. उसळ नुसतीच खायची ना. या जेवायला, या या जेवायला. आज आपल्याला खरणा सरांनी बोलवलंय बरं का, या सगळ्यांनी जेवायला. मेनू तसा साधाच आहे पण नक्की या, संध्याकाळी वेगळा मेनू करणार आहोत आपण. चला तर मग आता आम्ही जेवण करतो आणि नंतर पुढे व्लॉग मध्ये असता सोबत. धुणं माझं राहिलेलं होतं धुवायचं, जेवण झालं नंतर धुणं धुतलं आणि आता धुणं वाळत घालून देते. म्हटलं म्हणजे कसं आहे, पावसाळ्याचे दिवस आहे ना, तर इथं आहे आमचं पत्र्याचं शेड केलेलं आहे साईडला किचनच्या बाजूने, आणि तिकडेच भांडे वगैरे पण घासता येतात. बाजूला ना काम चालू आहे त्यांचं, तर त्यांनी ती जाळी लावलेली, त्यामुळे थोडंसं अंधार वाटतो आहे. तर इथे जवळच दोरी असल्यामुळे ना पटकन असे कपडे पण टाकले जातात, किचनच्या दरवाज्यातून निघायचं आणि पटकन कपडे पण टाकले जातात. तर आता इथे ना भांडी पण झालेली आहे, धुणं झालेली आहे, सकाळचं सर्व रुटीन झालेलं आहे, आणि आधी जेवण करून नंतर धुणं धुतलेलं आहे, भूक खूप लागली होती त्यामुळे. आणि आजचा हा व्हिडिओ लॉग मी इथपर्यंतचा शेअर केलेला आहे आपल्याला, तर कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन कसं वाटलं, चला तर मग बाय, भेटूया दुपारच्या रुटीनमध्ये, आजच्याच पण दुपारच्या रुटीनमध्ये.